भगवान महावीरांनी दोन हजार पाचशे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी जैन धर्माची स्थापना केली या दिवसाला जीन शासन दिन म्हणून समस्त जैन समाजातर्फे मान्यता देण्यात आली आहे या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं अहिंसेचा संदेश जगाला देणाऱ्या भगवान महावीर यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जैन धर्माची स्थापना केली भगवान महावीरांनी या धर्माचा स्वीकार करणाऱ्यांसाठी एक आचारसंहिता निर्माण केली त्यानुसार समाजातील लोक जीवनाचरण करीत असतात आज दोन हजार पाचशे पंच्याहत्तरावा जीन शासन दिन या दिवसाचा औचित्य साधून गुजरीतल्या श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट आणि आरंभ ग्रुपच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने मंदिर परिसरात रांगोळी रेखाटण्यात आली भगवान महावीरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला आरंभ ग्रुपच्या गायक आणि वादकांनी सादर करून उपस्थित भाविकांमध्ये जागवला दोन व्या जीन शासन दिनाचं महत्व अध्यक्ष नरेंद्र ओसवाल यांनी सांगितलं तसंच जीन शासनाच्या नियमाप्रमाणे जैन भाविकांनी आपलं आचरण ठेवावं विविध समाजातील रंजल्या गांजलेल्यांना मदतीचा हात देण्याचं आवाहन समाजातील थोरांनी केलं या कार्यक्रमाला साध्वींची भगवंत कार्यूर्ण श्रीजी यांच्यासह साध्वी उपस्थित होत्या कोल्हापुरातील जीन मंदिराचे ट्रस्टी अभय गांधी नगरसेवक ईश्वर परमार राजेश धनराज उत्तम मांगीलालजी रतन गुंदेशा बाबूलाल भानाजी दीपाली मोटमल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते